शिवरायांनी मित्राच्या पाठीत खंजीर खुपसला नाही अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. शिवप्रतिष्ठानच्या वतीनं सांगलीमध्ये हिंदवी स्वराज्य मानवंदना महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजीराव भिडे गुरुजी हे उपस्थित होते. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भिडे गुरुजी यांनी भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली. केवळ छाती असून चालत नाही, दमही लागतो असा हल्लाबोल उद्धव यांनी भाजपवर केला. यावेळी भगव्याचे राज्य यावं अशी इच्छा भिडे गुरुजींनी यावेळी व्यक्त केली. या मेळाव्याला महाराष्ट्र आणि सीमा भागातील हजारो शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक उपस्थित होते. एका पत्रात असं राजाने म्हटलेलं आहे, शिवराजांनी म्हटलेलं आहे की होय मी दगा दिला, मी शत्रूंना दगा दिला आणि शत्रूंना दगा देतो, पण एक तरी उदाहरण मला दाखवा की मी मित्राला दगा दिलेला आहे. एक तरी उदाहरण दाखवा की मी मित्राला दगा दिलेला आहे, ज्याला मी मित्र मानलं त्याच्या पाठीत कधी वार केला नाही. हिंदुस्थान पुढच्या 5 वर्षांनी 3 वर्षांनी निवडणूक येणार आहे. हिंदुस्थान मध्ये इतकं भगवंडाचं राज्य दिल्लीवरती काय झालं पाहिजे, ते बळ समाजाला मिळावं त्यासाठी जे काही दिशादर्शन मार्गदर्शन ध्येय दर्शन ते त्यांनी करावं आणि आम्हाला शिदूर द्यावी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.